प्रत्येक गावची एक वेगवेगळी अशी ओळख असते नदी गावाशेजारी असेल तर तुमच्यातला एखादा म्हणेल आमच्या गावात पोत्यानं वाळू आले पोरं दुसरं करणार तरी काय आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सैनिक टाकळी नावाचं गाव आहे इथला घरटी माणूस हा सैन्यात आहे सातारा जिल्ह्यातल्या मिलिटरी ही तसंच देशसेवेसाठी बलिदान देणाऱ्यांचं गाव म्हणून या गावांचा गौरवपूर्ण उल्लेख केला जातो आता ही झाली महाराष्ट्रातल्या गावांची परंपरा अशीच परंपरा उत्तर प्रदेशातल्या एका गावानं सुद्धा जपलीये आता युपी म्हटलं की भैया आणि राजकारण जास्तीत जास्त रिक्षावाले पाणीपुरीवाले भेलपुरीवाले असं चित्र आपल्या डोळ्यांसमोर उभं राहू शकतं पण एका गावाची ओळख मात्र उत्तर प्रदेशमध्ये असून देखील अगदी आपल्या समजुतीच्या उलटीच आहे उत्तर प्रदेशातल्या जोनपूर जिल्ह्यातलं माधोपट्टी नावाचं गाव केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांमधून पास होऊन प्रशासकीय सेवेत दाखल होण्याची परंपराच या गावाला लाभली आहे UPST चा निकाल लागला की कुठल्या घरातनं कुणाचा नंबर लागलाय इतकी चर्चा या गावात होत असते बर या गावात घर किती आहेत तर पंच्याहत्तर फक्त पंच्याहत्तर आणि या गावातनं आय पी एस असणारे अधिकारी किती आहेत तर पंचेचाळीस आता हिशोब लावून विचारलं तर बाकीच्या तीस घरातल्यांचं काय तर भिडू लोकांनो बाकीच्या घरात पण आय एस आय आर एस आय एफ एस आहेतच की आता महत्वाचा मुद्दा या गावातल्या लोकांना हा युपीएसटीचा नाद लागला तरी कसा सांगण्यासारखी विशेष गोष्ट म्हणजे गावकऱ्यांना युपीएससी चा नाद लागण्यासाठी कुठलाही फाउंडेशन कोर्स क्रॅश कोर्स अन टाइपची भाषणं कारणीभूत नाहीयेत पण गावकऱ्यांना हा नाद लागण्या पाठीमागे मात्र एक माणूस नक्कीच आहे तसं या न पहिला प्रशासकीय सेवेत जाणारा युवक म्हणून मुस्तफा हुसेन यांचं नाव घेतलं जातं ते एकोणीशे चौदा साली प्रशासकीय सेवेत दाखल झाले होते पण गावकऱ्यांना अशी प्रथा अंमलात आणायला एकोणीसशे बावन्न साल उजडावं लागलं एकोणीसशे बावन्न साली इंदुप्रकाश नावाच्या युवकानं युपीएससीच्या परीक्षेत तेरावी रँक घेतली आणि तिथून पुढे मात्र प्रत्येकाला युपीएससीचा नाद लागला इंदू प्रकाश यांच्यानंतर त्यांचे चार सख्खे भाऊ होय होय सख्खे म्हणजे एकदम सख्खे सुलत वगैरे असं काही नाही तर या चार सख्ख्या भावांनी एकाच वर्षी पोस्ट काढली एकाच वर्षी चारही जण आयएस झाले या घटनेनंतर युपीएससी मध्ये जाणाऱ्यांचा जोर वाढू लागला त्यानंतर दोन सख्खे भाऊ आय एस झाले पुढे प्रत्येक घरात कोण ना कोण पास होत गेला आणि युपीएससीतून पोस्ट काढणं ही गावची परंपरा झाली बर दोन हजार दोन मध्ये डॉक्टर इंदू प्रकाश यांचा मुलगा देखील आय एस झाला आणि याच कुटुंबातले अमिताभ सिंग हे देखील चौऱ्याण्णव मध्ये आय एस झाले ते नेपाळचे राजदूत देखील राहिलेले आहेत पण हे इतक्यावरच थांबतं का तर नाही गावातली मुलं युपीएससी पास झाली पण गावाला विसरली नाहीत आजही प्रत्येक जण गावात येतो असं गावकरी सांगतात येतो म्हणजे पाहुण्यासारखे एक दोन दिवस नाही तर सगळ्यांची घरं आजही याच गावात आहेत आता मुलं पोस्ट काढत होते म्हणून मुली मागे राहिल्या वगैरे टाईप गोष्टी देखील इथे नव्हत्याच या गावातल्या मुली देखील मुलांच्या वरतीच होत्या कित्येक मुलींनी देखील युपीएससीतून पास होत या गावची परंपरा पुढे घेऊन जायला हातभार लावलाय एकोणीशे ऐंशी मध्ये आशा सिंग एकोणीशे ब्याऐंशी मध्ये उषा सिंग या अधिकारी झाल्या तर याच गावातल्या अमिताभ सिंग यांची बायको सरिता सिंग या देखील आय पी एस अधिकारी झालेल्या पण या गावच्या लोकांना यूपीएससी च एवढं वेड का लागलं लोक सांगतात की माधोपट्टी गावामध्ये शेती कमी आहे त्यामुळे लोकांचं जास्त लक्ष हे शिक्षणावरच आहे या गावाबाबत एक म्हण प्रचलित आहे अदबसे सशमुष विराज वीणा वादिनी याचा अर्थ असा की विद्येची देवता सरस्वती देवी या गावामध्ये वसते या गावातल्या आजच्या पिढीतल्या कुठल्याही लहान मुलाला विचारलं की भविष्यामध्ये मोठं होऊन तुला काय व्हायचंय तर त्याच्या तोंडून आय एस व्हायचंय किंवा आय पी एस व्हायचंय हेच ऐकायला मिळतं आता जाता जाता या गावातल्या विशेष व्यक्तींची नावं सांगून विषय संपवते डॉक्टर नीरू सिंह आणि लालेंद्र प्रताप हे भाभा अटोमिक रिसर्च सेंटर इथं उच्चाधिकारी आहेत ज्ञानू मिश्रा इस्रो मध्ये आहेत याशिवाय वेगवेगळ्या राज्यात सचिव पोलीस महासंचालक यांसारख्या पोस्ट वर देखील गावातल्या वेगवेगळ्या व्यक्ती पोहोचलेल्या आहेत तर हे झालं युपीच्या आय एस आय पी एस ची फॅक्टरी बनवणाऱ्या माधोपट्टी गावाचं तुमच्या गावात पण असलं काही भारी घडलं असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि यांसारख्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबुडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका